अहेरी नगरपंचायतीचे पहिले पूर्णवेळ मुख्याधिकारी डॉक्टर कुलभूषण रामटेके यांची वडसा येथे बदली झाली होती. त्यानंतर दीक्षांत देशपांडे यांच्याकडे अहेरीच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता. परंतु त्यांचीही तहसीलदार या पदावर निवड झाल्यामुळं अहेरी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पद सध्या रिक्त आहे. तात्पुरत्या कामासाठी तहसीलदार अहेरीकडे सध्या हे पदभार देण्यात आला आहे. अहेरी नगरपंचायतमध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्यानं याचा मोठा परिणाम येथील विकास कामांवर होत आहे. अनेक कामे प्रलंबित आहेत, लोकांची मोठी गैरसोय होत आहे. हे सर्व काम लवकरात लवकर मार्गी लागावं यासाठी अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या एका शिष्टमंडळानं अहेरी येथे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांची आज भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं. अहेरी नगरपंचायतला तात्काळ पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. निवेदन सादर करताना अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षा ठाकरे, अमोल गुड्डेलवार, मुकेश नामेवार, पप्पू मद्दीलवार, सचिन पेद्दापालीवार, दिलीप पडगेलवार, गुड्डू ठाकरे, इनू भाई, नसीर सय्यद उपस्थित होते.